सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा हे गीत तुम्हाला आठवतच असेल। याची सुरुवातच पंडित भीमसेन जोशींनी केलेली, जे भारतीय शास्त्रीय संगीतातले एक महान गायक आहेत। त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 मध्ये कर्नाटकातल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला। त्यांचे गुरु होते सवाई गंधर्व अब्दुल करीम खान, हे त्यांचे गुरु होते ज्यांनी किराणा घराण्याची सुरुवात केली। 1941 मध्ये पंडित जोशींनी पहिला लाईव्ह परफॉर्मन्स दिलेला। 1942 मध्ये त्यांचा पहिला अल्बम रिलीज झाला। शुद्ध कल्याण, पुरिया धनाश्री, मुल्तानी, मियाँ की तोड़ी, भीम पलासी, रामकली हे त्यांचे प्रसिद्ध राग आहेत। पंडित जोशींनी 1956 मध्ये बसंत बहार, 1958 मध्ये तानसेन आणि 1973 मध्ये बिरबर माय ब्रदर, 1985 मध्ये अनकही अशा अनेक फिल्म्समध्ये गाणी सुद्धा गायली आहेत। 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। संगीत विश्वातला कदाचित असा एखादाच पुरस्कार असेल ज्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं नसेल। 2008 मध्ये केंद्र सरकारने पंडित भीमसेन जोशी यांचा देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने गौरव केलेला।